विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यानंतर सरकारवर हल्लाबोल केला. सरकारनं एकाही मुद्द्याला व्यवस्थित उत्तर दिलं नसल्याचं फडणवीसांनी म्हटलं. ऑक्सिजन खरेदीमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याचं उत्तर नाही. यशवंत जाधवांनी 24 महिन्यात 36 प्रॉपर्टी कशा कमावल्या याचं उत्तर आलं नाही. पण त्यांचा मुंबईमध्ये फ्लॅट नसेल अशांना ते द्यायचं, कारण आमच्याकडनं एक झालेली गोष्ट काय चुकीची आहे की आम्ही आमदार निवास महत्वाचं पाडून टाकलंय आणि तिथं दुसरा आमदार निवास सुरू व्हायला थोडासा विलंब लागला सीआरझेडच्या गोष्टीमुळं. परंतु आता ते बहुतेक गोष्टी सगळ्या आमचे सभापती महोदय अशोकराव चव्हाण पीडब्ल्यूडी मिनिस्टर यांनी ते सगळं आता अंतिम स्टेजवर आणलेलं आहे. प्लॅन पण अतिशय चांगला केलेला आहे, पण ते काम किती फास्ट करायचं म्हटलं तर त्याला 2-3 वर्ष तरी जातीलच. बघू जितकं लवकर करता येईल तितकं लवकर. निधीची काही कमतरता आम्ही तिथं भासून देणार नाही, पण फ्लॅट पण असला तर आमदारांना ते थोडंसं सोयीचं होतं आणि म्हणून तोही निर्णय काल घेण्यात आलेला आहे. आणि बाकीच्या संदर्भामध्ये जो काही पण जे काही विषय होते ते पण आम्ही व्यवस्थितपणे पार पाडले. आता उद्याच्या 31 मार्चपर्यंत गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या गोष्टी ह्या पूर्णत्वाला नेत असताना कसा कट लागणार नाही आणि सगळे पैसे ज्या त्या विभागाचे ज्या त्या विभागाला कसे जातील. आज आम्ही ऊर्जा विभागाचे बहुतेक सगळा निधी मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर ज्यावेळेस आमची बैठक झालेली होती तो पण आज आम्ही क्लिअर करून टाकला. आज सभागृहात पण उत्तर देत असताना मुनगंटीवार साहेबांच्या प्रश्नाला मी त्याच्याबद्दलचं उत्तर दिलं आणि इतर बाबतीमध्ये देखील ज्या ज्या काही गोष्टी उपस्थित झालेल्या होत्या शहरी भागातल्या असतील किंवा ग्रामीण भागातल्या असतील त्या सगळ्याच्याबद्दल समर्पकपणे उत्तर देण्यात आलं. आजच्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या मध्ये देखील मुख्यमंत्री तसंच मी स्वतः आणि आमचे गृहमंत्री आम्ही तिघांनी त्याच्याबद्दलचं उत्तर त्या ठिकाणी दिलं आणि ह्या पद्धतीनं अधिवेशन संपलं. आता पुढचं अधिवेशन 18 जुलैला सोमवारी घेण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतलेला आहे, त्याला राज्यपाल महोदयांनी मान्यता दिलेली आहे. आम्हाला सीआयडी मान्य नाही. सीआयडी यांच्या दबावाखाली काय रिपोर्ट देणार आम्हाला माहिती आहे, म्हणून आम्ही हायकोर्टात गेलो आहे आणि सीबीआयची चौकशी या ठिकाणी मागितली आहे. खरं म्हणजे विरोधी पक्षाच्या रेट्यामुळे आणि मोठ्या संघर्षामुळे शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन तोडण्याचं जे सरकारने सुरू केलं होतं ते काही काळाकरता का होईना पण सरकारने बंद केलं आहे. पण हे शहाणपण जर थोडं आधीच आलं असतं तर शेतकऱ्यांचं जे आतोनात नुकसान झालं आणि सूरज जाधव सारख्या एका शेतकऱ्याला जी आत्महत्या करावी लागली ती करावी लागली नसती. एवढंच नाही तर NATAX च्या संदर्भातही आम्ही पाठपुरावा केला आणि तो पाठपुरावा केल्यामुळे तोही रद्द या ठिकाणी करण्याचा निर्णय आशिष शेलार यांच्या प्रश्नावर सरकारने स्थगित केल्याचा निर्णय केला. ज्याचा मोठा फायदा हा शहरातल्या मुंबईतल्या आणि वेगवेगळ्या शहरातल्या नागरिकांना या ठिकाणी होणार आहे. मात्र हे होत असताना राज्यातल्या शेतकऱ्यांकरता कुठलीही घोषणा या अधिवेशनात सरकारने केली नाही. राज्यातल्या गरीब वर्गाकरता मजुरांकरता महिलांकरता युवांकरता कुठलीही घोषणा या अधिवेशनात झाली नाही. विदर्भ मराठवाड्याच्या वॉटर ग्रीडच्या संदर्भातला मुद्दा पोटतिडकीने आम्ही मांडला, या सरकारने एक नवीन कार्यप्रणाली उघडली आहे. पेशंट मेला आहे असं सांगायचं नाही, ICU मध्ये आहे असं सांगायचं. मग वैधानिक विकास मंडळ असो की मराठवाडा ग्रीड असो आम्ही रद्द केलेली नाही, ती आमच्या विचाराधीन आहे. म्हणजे पेशंट ICU मध्ये आहे पण तो जिवंत फक्त भासवल्याचा प्रयास चाललेला आहे आणि त्यामुळे त्याचाही आम्ही या ठिकाणी धिक्कार केला आहे. विदर्भाच्या मराठवाड्याच्या प्रश्नावर बोलताना सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही किती पैसे दिले
सुधीर भाऊंनी खरा प्रश्न विचारला त्याचं उत्तर ते देऊ शकत नाही. तुम्ही किती खर्च केले ही पहिलेपासनं आघाडी सरकारची जेव्हा दोन पक्ष होते तेव्हाची आणि आताची ही एक मोडस ऑपरेंडी आहे की विदर्भ मराठवाड्यात तरतुदी दाखवायच्या बजेटमध्ये पण त्या खर्च करायच्या नाहीत. खर्च किती झाले आम्ही जेव्हा विचारतो तेव्हा त्याचं मात्र उत्तर येत नाही कारण हे खर्च झालेलं नाही. खरं म्हणजे पहिल्या दिवशीपासून आम्ही पाठपुरावा करत होतो की आमच्या काळातले विदर्भ मराठवाड्यातल्या विजेचे सबसिडीचे पैसे आम्ही जे सातत्याने दिले आहेत तेही तुम्ही अडवून ठेवले आहेत. आज त्याची घोषणा करण्यात आली आणि दोन वर्षानंतर आता ते पैसे आम्ही देऊ म्हणून सांगितलं पण उद्योगांना जुक्या अडचण यामुळे सहन करावी लागली त्या संदर्भात मात्र कुठेही वाच्यता या ठिकाणी झालेली नाही. आणि म्हणून एकूणच जर आपण या अधिवेशनामध्ये बघितलं तर या अधिवेशनात कुठलेही मेजर निर्णय नाही. सरकारकडनं कोणालाही दिलासा नाही. पेट्रोल डिझेलचे भाव 85 पैशांनी वाढल्यानंतर आंदोलन करणारं काँग्रेस हे किती थोतांड आहे की इतर राज्यांनी 6-8 रुपयांनी आपला टॅक्स कमी केल्यानंतर महाराष्ट्र 54 देखील टॅक्स कमी करत नाही आणि हे लोक आंदोलनही करत नाही. हे किती दुटप्पी आहेत. काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि शिवसेना असेल हे किती दुटप्पी आहेत हे या अधिवेशनात आमच्यासमोर स्पष्ट झालेलं आहे. या अधिवेशनामध्ये विशेषतः माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन भाषणं केली. पहिलं भाषण हे शॉर्ट भाषण होतं. 3 मंत्र्यांनी जे सांगितलं ते माझ्या मंत्र्यांनी किती चांगलं सांगितलं एवढंच त्यांनी सांगितलं. आणि आजचं भाषण हे शिवाजी पार्कवरचं भाषण होतं. ते विधानभवनातलं भाषण नव्हतं. विधानभवनामध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर भाषण करावं लागतं परंतु ते कुठे कुठे गेले कधी काश्मीरला गेले कधी दिल्लीला गेले पण ते शेवटपर्यंत मुंबईवर आले नाहीत. भ्रष्टाचारावर बोलले नाहीत. आणि मला या गोष्टीचं दुःख आहे की सन्माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरेजी हे देखील नवाब मलिकांचं समर्थन करतायत. काय अवस्था शिवसेनेवर आली मतांची किती लाचारी झाली की आता नवाब मलिकांचं समर्थन हे या ठिकाणी स्वतः उद्धव ठाकरेंना करावं लागतं आहे. बरं झालं त्यांचा चेहरा आज उघड झाला असं मी या ठिकाणी म्हणेन. आणि म्हणून या अधिवेशनामुळे महाविकास आघाडी पूर्ण उघडी पडली आहे असं मी या ठिकाणी म्हणेन. देखिए आज मुख्यमंत्रीजीने जो भाषण किया है ये शिवाजी पार्क का भाषण था. ये कोई विधानमंडल का भाषण नहीं था. जो मुद्दे उपस्थित किए गए उस पर एक भी बात उन्होंने एक नहीं कही. भ्रष्टाचार के जो मुद्दे सामने आए भ्रष्टाचार के मुद्दों पर उन्होंने कुछ नहीं कहा. एक भी भ्रष्टाचार के मुद्दे का वो जवाब नहीं दे पाए. इस पूरे अधिवेशन में कुल मिलाकर सरकार ने किसी को भी राहत नहीं दी. न किसानों को दी न मजदूरों को दी न गरीबों को दी न महिलाओं को दी न युवाओं को दी. किसी को भी राहत नहीं मिली और ये अधिवेशन बिल्कुल कोरा रहा. लेकिन सरकार के भ्रष्टाचार को हमने पुरजोर उजागर किया. उसका जवाब सरकार नहीं दे पाई. और किस प्रकार से सरकार का तंत्र सरकार के वकील सरकार के मिनिस्टर विपक्ष के खिलाफ षड्यंत्र रचते इसकी वीडियो एविडेंस हमने सरकार को दिया उस पर भी सरकार कोई काम नहीं कर रही है.